महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माननीय विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर साहेब हे या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये गेल्या अडीच वर्षापासून आवाज उठवतायत। समाजातील क्रूर प्रवृत्ती, भ्रष्टाचार, गुंडागिरी, महाराष्ट्रातले सगळे विविध खात्यामध्ये होणारे घोटाळे या सगळ्या विषयावरती ते वारंवार आवाज उठवतायत। यामुळे सरकार गडबडून गेलेलं आहे। या सगळ्या काळामध्ये माननीय विरोधी पक्ष नेते महाराष्ट्रभर गावागावात तालुक्या तालुक्याला जिल्ह्या जिल्ह्याला दौरा काढतायत, अनेक विषयामध्ये जाऊन लोकांच्या बरोबर त्यांची सुखदुःख ऐकून घेतायत। गेल्या महिन्यामध्ये माननीय विरोधी पक्ष नेते यांच्या ताप्याला तीन वेळा ऍक्सिडेंट झाला। परवाच्या दिवशी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना गाडीला ऍक्सिडेंट झाला। आज परत त्यांचा मुंबईमध्ये त्यांच्या ताप्याला ऍक्सिडेंट झालेला आहे। तीन गाड्यांचं, पोलीस गाडी, सरकारी गाडी आणि त्यांची खासगी गाडी, या तिन्ही गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। पोलिसांना काही जखमा झालेल्या आहेत। कालच मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि राज्याचे गृहमंत्री यांना पत्र दिलेलं आहे की या सगळ्या घटनांचा विचार केला तर घातपाताचा संशय येतोय। राज्य सरकारला माझं आवाहन आहे की तुम्ही या सगळ्या घटनांचा विशेष पथकामार्फत तपास करा। माननीय विरोधी पक्ष नेते यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं योग्य ती काळजी घेतली पाहिजे, त्यांची सुरक्षा वाढवली पाहिजे। जर हे असं वारंवार होणार असेल आणि सरकार त्या विषयाची जर चौकशी करणार नसेल तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावरती